नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तलाठी भरती 2022 एप्रिलपर्यंत पूर्णपणे क्लिअर होणार आहे, त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे फक्त जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तीनच महिने बाकी आहेत. मित्रांनो, एप्रिलच्या शेवटपर्यंत जे काय तलाठी भरती ही प्रक्रिया जी आहे पूर्णपणे क्लिअर होणार आहे. त्या कारणास्तव मित्रांनो, तुम्ही आता आरोग्य विभाग भरती ग्रुप डी विषयी आता किंवा ग्रुप सी विषयी कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यामध्ये गुरफटून न जाता मित्रांनो तुम्ही समोरच्या परीक्षेची तयारी करा. कारण की ह्या भरतीचा आता जे होईल ते होईल, ते आपल्या हातामध्ये नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की पोलीस यंत्रणा आणि जे काय आपली न्यायव्यवस्था यावर हे अवलंबून असणार आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये विचार करून वेळ घालू नका. जे काय आगामी काळामध्ये म्हणजेच मार्चमध्ये किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काय तलाठी भरतीची जे काय परीक्षा होणार आहेत, तर मित्रांनो ह्या परीक्षेसाठी तुम्हाला सज्ज राहायचे आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण की आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर भ्रष्टाचार होत आहे, यामध्ये आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं. पर एक गोष्ट लक्षात ठेवा, 2022 जेवढ्या काही परीक्षा होणार आहेत ह्या परीक्षा मित्रांनो TCS आणि IBPS या दोन कंपन्यांमार्फत होणार आहेत. तर ह्या कंपन्या जे मित्रांनो अत्यंत विश्वसनीय कंपन्या आहेत, त्यामुळे 2022 जे काही परीक्षा होतील यामध्ये हे डोक्यातून काढून टाका की भ्रष्टाचार होत आहे त्यामुळे आम्ही अभ्यास करावं की नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या मनामध्ये असं कंटिन्यू जर राहिलं तर आगामी काळामध्ये जे काय परीक्षा होतील त्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे ही मनामधली भीती काढून टाका. आगामी काळामध्ये जे काय परीक्षा होणार आहे, एक म्हणजे TCS आणि जे काय IBPS आहे, हे जे काय कंपन्या आहेत मित्रांनो, ह्या कंपन्या अत्यंत विश्वसनीय आणि बऱ्याच दिवसापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये बँकिंगच्या मध्ये ह्या कार्य करतात आणि अत्यंत पारदर्शक ह्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे जी काही तलाठी भरती आहे किंवा आगामी काळामध्ये जेवढ्या काही परीक्षा होतील, तर मित्रांनो हे परीक्षा पारदर्शक होतील. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे जे काही संस्था आहे अत्यंत महत्त्वाची आणि विश्वसनीय संस्था आहे, त्यामुळे मित्रांनो ही मनामधून भीती काढून टाका. आता जी काय आरोग्य विभाग भरती किंवा माडा भरती किंवा MIDC जी काय भरती झाली, तर माडा भरतीची परीक्षा तर रद्दच झालेली आहे. ती फेब्रुवारीमध्ये माडा भरतीची परीक्षा होणार आहे. तर परंतु जे काय MIDC आणि जी काय आरोग्य विभाग भरती परीक्षा झाली, याचा आता विचार करू नका. जर विचार करत बसाल तर आयुष्यभर विचार करावा लागेल. त्यामुळे आपलं स्वप्न जे काय पुढचं साकार करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही आता लवकरात लवकर कार्याला लागा. आता हे डोक्यातून काढून टाका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की रिझल्ट लागेल किंवा नाही लागेल हे आपल्या हातामध्ये नाही. त्यामुळे मित्रांनो आपल्या हातामध्ये जे आहे ते तुम्ही करणं हे महत्त्वाचं आहे. यशस्वी लोक तेच करतात की ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये येत ना त्या चांगल्या प्रकारे करतात, म्हणजे ज्या समोरील काळामध्ये त्यांना यश मिळत असतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या हातामध्ये जे ते करा, फालतू विचार करत बसू नका. म्हणजे तुम्ही विचार जरी केला तरी पण काहीच होणार नाही जरी केला तरी काही होणार नाही. त्यामुळे विचार करून वेळ घालण्यापेक्षा अभ्यास करून जर वेळ जर घातला तर मित्रांनो नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल तलाठी भरतीसाठी. तर तलाठी भरती ही मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये क्लिअर होणार आहे, त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे 3 महिने आहेत. तर तुम्ही आशा ठेवून तुम्ही नक्कीच या तयारीच्या भरतीला लागाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. तुमचं काय मत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. थोडं पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.